morning, Dad. Good morning. Dad, मला बोलायचं होतं तुमच्याशी. Dad, मी लग्न करायला तयार आहे. सगळं जसं ठरलंय अगदी तसंच. आमचं आणि भास्कर जान्हवीचं लग्न एकाच वेळी झालं तरी माझी काहीच हरकत नाही आहे. डॅड, गुड. मला माहित होत. थांब शैलेश. विशाखा, तू हा निर्णय नीट विचार करून आणि मनापासून घेतलेला आहे? आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुला तुझी चूक रिअलाइज झालेली आहे. मी म्हणतो म्हणून किंवा इतर कोणीतरी म्हणतंय म्हणून नव्हे, तर तुला स्वतःला जर रिअलाइज झालं असेल तरच त्या गोष्टीला अर्थ आहे, नाहीतर उद्या पुन्हा सगळे प्रॉब्लेम सुरू होते. तेवढं बोलते ना आता. एक मिनिट शैलेश, मला विशाखाशी बोलू दे. बोल. I'm sorry. Dad, मी वेड्यासारखं वागले ना. पण तुम्हाला माहिती आहे ना डॅड, एखादी गोष्ट माझ्या डोक्यात शिरली की माझ्यामुळे खूप त्रास झाला ना. तुम्हाला, मम्माला, सगळ्यांना. आणि सोहमला सुद्धा. डॅड, तुम्ही म्हणत असाल ना तर मी आता जाऊन आबासाहेबांची माफी मागतो. त्याची काही गरज नाही आहे बेटा. तुला तुझी चूक कळली ना. अपराधासारखी खाली मान घालून काय बसतेस? अस सोड आता सगळं. आणि हे बघ, तुला माहित नसेल बेटा, पण माझ्यापेक्षाही तुझ्या मामाने खूप टेन्शन घेतलं होतं या सगळ्या गोष्टीच. तिला सांगितलंस, बघितलंस. ही गोष्ट पण आधी मामाला सांगितलीस हा लबार. अरे ऑफिस उघडलं नाही अजून. नीता आली नाही वाटत. कमाल करते ही पोरगी. काय आता
शांत रहा माझ्याकडे दुसरी किल्ली आहे ओढतो थांबा जरा येईल ती एक मिनिट हा या किती घाण झालं ऑफिस कचरा सुद्धा नाही काढला वाटत कसा काढणार ती पोरगी आली आहे का अजून मग कचरावाला आतमध्ये कसा काय येणार तुम्ही असं करा तुम्ही आतमध्ये एसी लावून बसा जरा कशाला सकाळी सकाळी डोकं तापवत आहे बसा बसा आतमध्ये त्या कचऱ्यावाल्याला बोलवून घ्या आधी हो आता बाईंचे डोकर पातीला ठेवलं ना तर मेलटच चहा होईल बघा आता कॉफी लागल हॅलो हा 302 कॉफी पाठवून द्या आणि एक फक्कर चाय भेज दो अरे तानाजी बोलतोय पाठवून द्या पाठवून द्या अरे आता या वक्ताला झाडू आला कुठे शोधायचा काल रात्री उशीर झाला वाटत हॅलो तानाजी मला एक कॉफी सांग ना येते वाटेव रे आधीच सांगितलीस वाटत मग बर नीता आली की तिला आधी हात पाठव हा पाठवतो वय वय हे कट केलंस ना तिथे दुसरं काहीतरी मॅटर राहू शकतो बघितलं तेच आता असं जे असं ठेवलं असतं तुझ्या त्या किती अरे मी फोटो काढायचा ओ क्राईम रिपोर्टर या जरा इकडे मेले बहुतेक काहीतरी गोंधळ झालाय काय अण्णा आजचे पेपर वाचले का सगळे नाही वेळ नाही झाला ऍक्च्युली ती कालची फॉलो अपची बातमी आता विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर द्यावं म्हणजे आजचे सगळे पेपर वाचले नाहीत तुम्ही काय आहे श्रावणी बॉम्बस्फोटाची बातमी आपण कशी कव्हर केली इतरांनी कशी कव्हर केली हे बघण्याची उत्सुकता नाही वाटली तुला हो अण्णा पण आपण नाही व्यवस्थित कव्हर केली आहे का बैस बैस नाही नको काय श्रावणी बातमी संपूर्ण सांगितली आपण पण त्या बातमीच्या पाठीमागे जाऊन ह्युमन अँगल ज्याला म्हणतात ना तो शोधण्याचा प्रयत्न नाही केला आपण म्हणजे मला नाही समजलं सांगतो मुख्यमंत्र्यांचं गृहमंत्र्यांचं अशी कुणाकुणाची स्टेटमेंट आणलीस त्यांनी काय वेगळं सांगितलं जनतेनी घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये सावधगिरी बाळगावी अरे काय घाबरून जाऊ नये ट्रेननी प्रवास करावा लागतो ना ते तुम्हा आम्हाला म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया घेऊच नयेत असा मुद्दा नाहीये माझा पण मला असं म्हणायचंय की सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया तिथे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी तिथल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांचे जबाब असं जर का त्याच्यामध्ये काही आलं असतं ना तर त्याला मानवतेचा एक टच आला असता आणि मुख्य म्हणजे कधी नव्हे ते आमच्या संदेशनी एक चांगला फोटो काढला होता तोही छापला नाही आमच्या माणसांनी कुठला मी नाही बघितला छान फोटो बॉम्बस्फोट झाला त्यांनी केलेला विध्वंस दूर लांब कुठेतरी दिसतोय आणि एक भाजीवाली
तरी भाजी विकते. येणाऱ्या जाणाऱ्या समोर ती आपली पालेभाजीची जुडी घेऊन उभी आहे. वा, छान. अण्णा, फार क्रूर नसता वाटला तो फोटो? क्रूर? श्रावणी अगं, हेच सत्य आहे. आजूबाजूला दंगे होतात, बॉम्बस्फोट होतात, माणसं मरतात, राजकारणी जगतात, पण माझ्या पोटाच्या खळगीचं काय? मरण स्वस्त आहे, जगणं कठीण. छान फोटो, पण बातमीत तो दम नाही. पण अण्णा, तुम्ही ज्या प्रतिक्रिया म्हणताय ना, त्या मी वाकडेला घ्यायला सांगितल्या होत्या. सायकोलॉजीचा अभ्यास नाही. कसं आहे श्रावणी, लोक हादरून गेलेले असताना, जखमींना हलवलं जात असताना, हृदय धडधडत असताना, पुरुषापेक्षा एका स्त्रीनं चौकशी करणं, याला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळणार. अशा वेळी कुठलाही माणूस, मग तो कोणत्याही वयाचा असतो, तो आईचा आधार शोधत असतो. हा ग्रेट अण्णा. खरंच माझ्या कसं लक्षात आलं नाहीये. श्रावणी, त्यासाठी अण्णांसारखं आयुष्य घालवावं लागतं. अण्णा, खरंच तुम्ही लाख मुलाचं बोललात. रिपोर्टिंग करताना मानवी स्वभावाचा अभ्यास किती उपयोगी पडू शकतो. मला हरभऱ्याच्या झाडावर चढवून स्वतःच्या चुकांवर पांघरुणं घालू नका. नाही अण्णा, हे जे काय ना, हे फॅशन म्हणून तुळतुळीत केलेलं नाहीये. चला चला, कामाला लागा. चला, कौतुक करताय. Which he knows will drive the woman to commit a suicide. And when she actually does so, the case will squarely fall in the ambit of section number 306 of Indian Penal Code. And in such a case, the conduct of a person... Ali kare Nita? Nahi na, hote sangal alu miya. Ek vajat ala na? Ho na. Azun nahi ali? काही फोन बिन केला होता की तिने? छे, मीच दोनदा फोन केला तिच्या हॉस्टेलवर. मग मग काय, ती जागेवर नव्हती. आपण त्या हॉस्टेलची बाई काय ढालगज हो, आणि नीट जबाबच दे ना मला. आणि काय फार 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 इंग्लिशमध्ये बोलत होती, मला काही तेवढं उमजलं नाही. पण हॉस्टेलचा नंबर आहे तुझ्याकडे? आहे. नाही, हे काय लिहूनच आणलंय मी. हॅलो, इज इट YWW हॉस्टेल? कुड आय स्पीक टू नीता प्लीज? नाही आहे. का गई है? फिस्ता निकाली. हॅलो, लेकिन वो अभी तक यहाँ नहीं पहुंची है. नहीं, लेकिन वो हॅलो काय उर्मट बाई आहे, फोन आपटला तिने. आम्ही सांगितलं नाही का तुम्हाला? हे तानाजी, आज काही गाड्यांचा गोंधळ वगैरे नाही ना? अरे काल काल झाला होता. आजची काही खबर नाही बघा मला. काल बॉम्बस्फोट नाही का झाले? काल कितीला गेले रे ती, आणि बॉम्बस्फोट किती वाजता झाले? थांबा थांबा जरा. बॉम्बस्फोट बघा, संध्याकाळी 5 वाजता झाले, आणि ते देखील कुठे म्हणून साईडला झाले हो. आणि नीता आपली दहिसरला राहते. नाही तरी पण एक काम कर, तू जाऊनच आहे तिच्याकडे. अरे तेच माझ्या डोक्यात घोळतंय सारखं. आपण ती हॉस्टेलवाली बाई म्हणते, नीता नाही आहे हॉस्टेलवर. तू काही कर, ती येईपर्यंत तिथे थांब, नाही तर कुठे गेली ते शोधून काढ. पण तिचा पत्ता लागल्याशिवाय परत येऊ नकोस. आणि फोन कर मला. हो बरं, येतो मी.
पण काही काम नाही ना. नाही ते दीक्षित साहेब पण आले नाहीत. नंतर ओरडाओ जाऊ. नाही रे, त्या दीक्षितला पाठवले मी कोर्टात. त्या सिन्हा तुला कशाला सांगते मी. तू निघ आता आणि मला फोन करून कळव तिचा काही पत्ता लागला तर. चालेल, मी येतो. आणि ती भेटली ना तर दोन कानफडात दे तिच्या. उगाच जीवाला खोर लावून ठेवते. Which he knows will drive the woman to commit a suicide. And when she actually does so, the case will squarely fall in the ambit of section number 306 of Indian Penal Code. And... काय मूर्ख मुलगी. साधा एक फोन देखील करता येत नाही. इडियट. नमस्कार निर्भीड. मॅडम मॅडम, मला तुम्हाला काही सांगायचंय. म्हणजे एक बातमी द्यायची. बोला. काल रात्री दहिसर स्टेशनच्या बाहेर एका... हा बोला ना. मॅडम, काल रात्री एका एका मुलीवर बलात्कार झालाय. काय कोण बोलताय तुम्ही? ती मुलगी दहिसरला वैद्य नर्सिंग होम मध्ये आहे. हॅलो, तुम्हाला कोणी सांगितलं? कोण बोलताय? कोण तुम्ही? वैद्य नर्सिंग होम नवघर रोडला. हॅलो हॅलो. थांब रे निखिल, एक मिनिट. वैद्य नर्सिंग होम नवघर रोड दहिसर, इथला डिटेल ऍड्रेस आणि प्लीज फोन नंबर शोधून काढ ताबडतोब. ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. हॅलो, मी निर्भीड मधून बोलते. नमस्कार. काल दहिसरला कुठली रेप केस रेकॉर्ड झाली आहे? नाही हो, मी बातमी देत नाही आहे, मी विचारते. ठीक आहे, होल्ड करते. नाही नक्की. नाही नको. दहिसर पोलीस स्टेशनचा नंबर आहे माझ्याकडे. ओके. पत्ता आणि फोन नंबर. काय झालं काय पण निखिल? अरे रेप केस आहे. अगं मग तू इथे काय करते? जा पळ पळ. जाते रे, पण अण्णा बाहेर गेलेत आणि आबांना विचारून. त्यात विचारायचं काय आहे? तू आधी बातमी तर आण. अण्णांना मी सांगतो, तू आधी पळ. नक्की सांग हा. आणि जे काही महत्वाचं असेल तर मी ताबडतोब कळवेन तुम्हाला. माझ्यासाठी जागा सोडा, मी आल्यानंतर बातमी तयार करेन. ओके ओके. पण हे बघ, महत्वाचं असेल किंवा नसेल तरी फोन करायला विसरायचं नाही. अण्णांना मी सांगतो, तू आधी पळ पळ. ओके ठीक आहे, पळ पळ पळ. थँक्स. सॉरी, उशीर झाला. इट्स ओके. फिटाम फिट नाही का झाली? म्हणजे दरवेळी मी उशिरा यायचे, तुला वाट बघायला लागायची. आज मी वाट बघितली. इट्स ओके. यस मॅडम, काय आणू? सोहम नेहमीप्रमाणे टेंडर कोकोनट ना? मला नकोय. मी नंतर सांगते. ओके ओके मॅडम. सोहम, हे बघ विशाखा,
मी या विषयावर अजून तरी आबांशी बोललेलो नाही. तू या कारणासाठी मला इथे बोलवलं असशील तर आय एम सॉरी. अरे आणि मला नाही वाटत की मी हे आबांशी बोलू शकेन कधी. इनफॅक्ट भास्करचं आणि आपलं लग्न एकाच दिवशी होण्यात मला स्वतःला काहीच गैर वाटत नाही, त्यामुळे मी नाही बोलणार आबांशी.